मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी एर या युट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्राने दोन हजार वीसमध्ये नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलेले आहे आणि त्याचा स्वीकार महाराष्ट्र शासनानेसुद्धा केलेला आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार बी एड चार वर्षांची असणार आहे आणि बारावीनंतरसुद्धा करता येणार आहे सोबतच शिक्षक भरती ही फक्त आय टी ई पीद्वारे होणार आहे काय आहे आय टी ई पी आणि कशी होणार आहे शिक्षक भरती सोबतच बी एडचा अभ्यासक्रम कसा असणार आहे घेऊया सविस्तर जाणून चार वर्षांचे आय टी ई पीचे शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपासून सुरू होईल या एकात्मिक अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होईल कारण ते सध्याच्या बी एड अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या पाच वर्षांच्या ऐवजी चार वर्षात पूर्ण करू शकणार आहेत ज्यामुळे त्यांचं एक वर्ष वाचणार आहे त्याची बचत होईल असे मंत्रालयाने म्हटले आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे बुधवारी चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम अर्थातच आय टी पी जाहीर करत अधिसूचित केले ही बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड आणि बी कॉम बी एड अभ्यासक्रम देणारी ड्युअल कम्पोजिट अंडर ग्रॅज्युएट पदवी आहे असे शिक्षण मंत्र्याने जाहीर केले आहे मंत्रालयाने माहिती दिली की नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन अर्थातच एन सी टी ईने या अभ्यासक्रमाची रचना अशा प्रकारे केली आहे की ते शिक्षणात विद्यार्थी शिक्षक पदवी तसेच इतिहास गणित विज्ञान कला अर्थशास्त्र किंवा वाणिज्य यासारख्या विशिष्ट विषयांची पदवी प्रदान करते आणखी या अधिसूचनेत नमूद केलेले आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार दोन हजार तीसपासून शिक्षकांची भरती केवळ आय टी ई पीद्वारे होणार आहे देशभरातील सुमारे पन्नास निवडक बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये प्रायोगिक स्वरूपात ते सुरुवातीला दिले जाईल माध्यमिक शिक्षणानंतर अध्यापन हा व्यवसाय म्हणून स्वीकारू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम उपलब्ध असणार आहे चार वर्षीय आय टी पीचे शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थातच एन टी एद्वारे होणार आहे तसेच राष्ट्रीय सामायिक प्रवेश चाचणी एन सी टी ईद्वारे घेतली जाणार आहे महाराष्ट्र राज्याने जरी नव्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केलेला असला तरीही हा बदल अजून स्वीकारण्यात आलेला नाही आहे परंतु केंद्राने हा बदल स्वीकारल्यानंतर राज्यसुद्धा हा बदल स्वीकारू शकतात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक भरती ही पारदर्शक पद्धतीने होणार आहे प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणावर होणार आहे शिक्षक भरतीसाठी मुलाखत सोबतच पाठाचा डेमोसुद्धा सा उमेदवारांना सादर करावा लागणार आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार स्थानिक उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे आणि बी एड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही भत्तासुद्धा प्राप्त होणार आहे